जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्या तरुणांची भेट. धनगर समाजाच्या मागणीला घेऊन लातूर शहरात मागील 12 दिवसापासून 2 तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. परिणामी त्यांची विचारपूस करण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील हे आज उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. राज्याचे राजकारण सध्या आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन अक्षरशः ढवळून निघालं आहे. अशातच लातूर शहरात मागील 12 दिवसापासून धनगर समाजाच्या 2 तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. धनगर समाज अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात त्यांनी उपोषणाचं हत्यार उगारलं. मात्र उपोषणासाठी बसलेल्या या दोघा तरुणांची प्रकृती खालावली आहे. आमरण उपोषणास बसलेल्या चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. परिणामी त्यांची विचारपूस करण्यासाठी म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज उपोषण स्थळी दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी या भागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी मराठा धनगर एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.